राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस काँग्रेस पक्षाच्या पक्षाच्या गळतीनंतर गळतीनंतर आता आता वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीला आघाडीला देखील देखील गळती गळती लागली लागली आहे. आहे. कारण कारण की की वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीमधील आघाडीमधील अनेक अनेक कार्यकर्ते कार्यकर्ते रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी पार्टी ऑफ ऑफ इंडिया इंडिया आरपीआयच्या आरपीआयच्या पक्षात पक्षात येण्यासाठी येण्यासाठी उत्सुक उत्सुक आहेत आहेत अशी अशी माहिती माहिती केंद्रीय केंद्रीय सामाजिक सामाजिक न्याय न्याय मंत्री मंत्री आणि आणि आरपीआयचे आरपीआयचे अध्यक्ष अध्यक्ष रामदास रामदास आठवले आठवले यांनी यांनी काल काल दिले. दिले. नागपूरमध्ये नागपूरमध्ये आठवले आठवले यांनी यांनी पत्रकार पत्रकार परिषदमध्ये परिषदमध्ये बोलत बोलत होते. होते. यावेळी यावेळी आठवले आठवले म्हणाले म्हणाले की की वंचित वंचित आणि आणि एमआयएमची एमआयएमची युती युती तुटण्याबद्दल तुटण्याबद्दल भाष्य भाष्य आहे. आहे. आठवले आठवले म्हणाले म्हणाले की की वंचित वंचित सोबत सोबत युती युती तोडण्याचा तोडण्याचा एमआयएमचा एमआयएमचा निर्णय निर्णय योग्य योग्य आहे. आहे. वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडी आघाडी सोबत सोबत राहून राहून एमआयएमला एमआयएमला काही काही फायदा फायदा होत होत नव्हता, नव्हता, उलट उलट वंचितला वंचितला एमआयएमचा एमआयएमचा फायदा फायदा होत होत होता. होता. दरम्यान दरम्यान एमआयएमच्या एमआयएमच्या जरी जरी वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीतून आघाडीतून बाहेर बाहेर पडली पडली असली असली तरी तरी आम्ही आम्ही महायुतीतून महायुतीतून बाहेर बाहेर पडणार पडणार नाही नाही असे असे आठवले 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 म्हणाले. म्हणाले. एमआयएमची एमआयएमची एकमेव एकमेव खासदारी खासदारी एमआयएमच्या एमआयएमच्या चिन्हावर चिन्हावर निवडून निवडून आला आला नाही. नाही. त्यामध्ये त्यामध्ये वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीचे आघाडीचे कोणतेही कोणतेही योगदान योगदान नाही. नाही. आठवले आठवले म्हणाले म्हणाले की की मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस फडणवीस जरी जरी म्हणत म्हणत असेल असेल तरी तरी वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीची आघाडीची विरोधी विरोधी पक्ष पक्ष नेता नेता होईल होईल तरी तरी मला मला असे असे वाटत वाटत नाही नाही की की विधानसभा विधानसभा निवडणुकीत निवडणुकीत वंचित वंचित बहुजन बहुजन आघाडीला आघाडीला फारसे फारसे मते मते मिळणार मिळणार नाहीत. नाहीत.